ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. भारतीय जनता पक्षाचा 6 एप्रिलला आज स्थापना दिवस आहे. 6 एप्रिल 1980 रोजी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अध्यक्षतेखाली जनसंघातून बाहेर पडलेल्या लोकांनी भाजपाची स्थापना केली. सध्या देशातल्या सर्वात मोठ्या राजकीय पक्ष असलेल्या भाजपाचा आज स्थापना दिवस आहे. स्थापना दिनानिमित्त भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे. नागपुरात देखील महल येथील टिळक पुतळ्याजवळ भाजप कार्यकर्ते एकत्र आलेत. भाजप कार्यालयाजवळ आज झेंडावंदन संपन्न झालेलं आहे. यावेळी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्यात, पाहूया. घाबरले नाही म्हणून त्यांनी घाबरावं अशी आमची इच्छाच नाही, कारण या देशात कोणीही घाबरू नये. भयमुक्त देश घडवण्याचं काम विश्वगौरव नरेंद्र मोदी करताय आणि मला आनंद आहे की या देशामध्ये विश्वगौरव नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात आज संजय राऊत सुद्धा म्हणतात की मी घाबरत नाही, कारण भयमुक्त देश घडवण्याचं काम हे माननीय मोदीजीच करतात. कामनामध्ये टीका करण्यात आली आज कालच्या कारवाईला धरून. एका संपादकांनी स्वतःचे प्रश्न आपल्या वर्तमानपत्रातून मांडले म्हणजे स्वर्गीय बाळशास्त्री जांभेकर यांचा विचार कुरूप बंद करण्यासारखा आहे. तुम्ही स्वतःच्याच आरोपाचे न्यायाधीश होता, हे काही योग्य नाही. हा, तुम्ही तुमची भूमिका मांडू शकता, पण तुम्ही संपादकीय लिहिता. अरे, शेतकरी आत्महत्या करतायत. एका शेतकऱ्यांनी स्वतःचा व्हिडिओ फेसबुकवर टाकून आत्महत्या केली, ते दिसत नाही. वैधानिक विकास मंडळासाठी विदर्भ मराठवाड्यात राही त्राही करताय, ते दिसत नाही. धडक सिंचन विहिरीचे पैसे दिले नाही. तुम्ही त्या नांदेडमध्ये वेश्यासाठी दिलेल्या अनुदानामध्ये जो डग्गा मारतात ते तुम्हाला दिसत नाही. या राज्यामध्ये महिलांवरचे अत्याचार वाढले ते दिसत नाही. तुम्हाला एकच गोष्ट, आमच्यावर अन्याय करू नका, वाईन प्या आणि जगा फाईन, ही भूमिका आहे तुमची. हे राज्यकर्ते आहे, बेमानी करून सरकारमध्ये आले. म्हणून मला वाटतं की त्यांनी काय लिहिलं हा त्यांचा प्रश्न आहे. घटनेमध्ये अजूनही आम्हाला भाषण आणि लिखाण स्वातंत्र्य आहे. आज त्यांच्यावरचा अन्याय गौण आहे. राज्याच्या गोरगरिबांवर होणारा अन्याय अत्याचार हा खरं तर वर्तमानपत्राच्या संपादकीय मधून बाहेर आला पाहिजे.